मध्ये आपले हार्दिक स्वागत। सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी। कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनची बेकायदा विक्री करणाऱ्या दोघांना ठाणे खंडणी विरोधी पथकाने नुकतीच अटक केली असून त्यांच्या तपासामध्ये एका आरोपीने या इंजेक्शनचा साठा महापालिकेच्या रुग्णालयातून मिळवल्याची बाब समोर आली। यानंतर खडबडून जाग आलेल्या महापालिका प्रशासनाने आता रेमडेसिवीर इंजेक्शनच्या पुरवठा आणि वितरणासाठी उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक केली, त्यामुळे रेमडेसिवीरचा काळाबाजार थांबून रुग्णांना काहीसा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत। कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन उपयुक्त ठरत असून त्याची बाजारामध्ये प्रचंड मागणी वाढले। यातूनच या इंजेक्शनची जास्त दराने विक्री तसेच काळाबाजार सुरू झालाय। डॉक्टरांकडून रुग्णांच्या नातेवाईकांना हे इंजेक्शन आणण्यासाठी सांगितले जात असून यामुळे रुग्णाचे नातेवाईक इंजेक्शनच्या शोधात वणवण फिरतायत। तरी इंजेक्शन उपलब्ध असलेल्या औषध दुकानाबाहेर नातेवाईकांच्या रांगा लागतायत असे चित्र गेल्या काही दिवसांपासून दिसून येते। असे असतानाच रेमडेसिवीर इंजेक्शनची बेकायदा विक्री करणाऱ्या अंतिम अंजुम आणि प्रमोद ठाकूर या दोघांना ठाणे खंडणी विरोधी पथकाने अटक केली। त्यांच्याकडून 21 रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा मिळाला असून त्यापैकी 16 इंजेक्शनवर नॉट फॉर सेल म्हणजे विक्रीसाठी नाही असे लिहिले। आतिप याने ठाणे महापालिकेच्या कोरोना केंद्रातून हे इंजेक्शन मिळाल्याची बाब तपासात पुढे आले। यामध्ये आणखीन कुणाचा सहभाग आहे का या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केलाय। दरम्यान तपासातील माहितीनंतर खडबडून जाग आलेल्या महापालिका प्रशासनाने आता रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी पुरवठा आणि वितरणासाठी उपायुक्त अश्विनी वाघमळे यांची नेमणूक केली। गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात रेमडेसिवीर बरोबर ऑक्सिजनचाही तुटवडा जाणवत असताना आता मृतदेह बांधण्यासाठी देखील महापालिकेकडे पीपीई किट नसल्याची गंभीर बाब समोर आले। ग्लोबल रुग्णालयात दाखल एका रुग्णाचा मृतदेह चक्क कचऱ्याच्या प्लास्टिक पिशवीत बांधून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। 3 तास वाट बघूनही पीपीई किट उपलब्ध न झाल्याने अखेर हा मृतदेह कचऱ्याच्या पिशवीत बांधावा लागल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे। त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। ठाणे महापालिका हद्दीत दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण वाढते, त्यात आता मृत्यूंचा आकडाही वाढल्याचे दिसते। एकट्या जवाहरबाग स्मशानभूमीत 2 दिवसांपूर्वी 35 अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार झालेली बाब समोर आले, त्यात आता मृतदेहांना बांधण्यासाठी पीपीई किट उपलब्ध नसल्याची गंभीर बाब समोर आले। काल ग्लोबल रुग्णालयातून 4 मृतदेह जवाहरबाग स्मशानभूमीत आणले, त्यातील एक मृतदेह चक्क कचऱ्याच्या प्लास्टिक पिशवीत गुंडाळून आणण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय। ग्लोबल रुग्णालयातून हे 4 मृतदेह आणल्याची माहिती सूत्रांनी दिली, परंतु पीपीई किट उपलब्ध न झाल्याने रुग्णालय प्रशासनाने चक्क कचऱ्याच्या पिशवीत बांधल्याचे समोर आले। पीपीई किटमध्ये मृतदेह बांधावा जावा यासाठी रुग्णांचे नातेवाईक 3 तास ताटकळत होते, परंतु 3 तासानंतरही ते उपलब्ध न झाल्याने अखेर रुग्णालय प्रशासनाने असा प्रकार केला, त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केलाय। 3.5 मुहूर्तापैकी गुढीपाडवा हा एक मुहूर्त। या मुहूर्तावर सोने चांदीच्या वस्तू खरेदी करण्याची परंपरा पूर्वपार असलेली प्रथा आजही कायम आहे, मात्र मागील वर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने लादण्यात आलेल्या कडक निर्बंधामुळे सोन्याच्या व्यवसायाला चांगलाच फटका बसलाय। या सणाच्या पार्श्वभूमीवर खरेदी करण्यात येणाऱ्या सोने चांदीच्या वस्तूमधून कोट्यवधींची उलाढाल होत असते, परंतु यंदा कोरोनाचे सावट आणि सरकारच्या कठोर निर्बंधामुळे सराफांना व्यवसायावर पाणी सोडण्याची वेळ आली। राज्यभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते, या वाढत्या रुग्णसंख्येमुळे अत्यावश्यक सेवेतील व्यवसाय वगळता इतर दुकानदारांसोबत रेडीमेड कपड्याची दुकाने, इलेक्ट्रॉनिक उपकरणाची दुकाने, मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट यांच्यासहित सोन्याच्या पेढ्याही बंद केल्यात। तर शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 पर्यंत वीकेंड टाळेबंदी लागू केले, त्यात मंगळवारी 3.5 मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने चांदी खरेदीसाठी नागरिक सोन्याच्या दुकानामध्ये खरेदीसाठी गर्दी करीत असतात, मात्र यंदाच्या वर्षी सराफ बाजार बंद असल्याने यंदाही लाख मुलाचा व्यवहार पूर्णपणे ठप्प राहणार आहे। ठाणे शहरात सध्याच्या घडीला 650 सोने चांदीची दुकाने आहेत, परंतु गुढीपाडवा असतानाही टाळेबंदीमुळे लोकांना घराबाहेर पडता येत नाही आणि दुकाने उघडण्यात मनाई असल्याने सध्या बाजारात शुकशुकाट आहे। नमस्कार, मी मंगेश देसाई। ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा। कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे। कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे। हे नक्की करा, वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत, शिंकताना व खोकताना
नाक व तोंडावर रुमाल धरावा. अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात. कच्चे अन्न खाऊ नये. आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या. आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा. हे अजिबात करू नये. चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये. अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये. सर्दी, खोकला, फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020-26127394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक 9111239780. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक 9122253017040. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 1800-22108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून ठाण्याचं जिल्ह्यात लसीचा साठा अपुरा पडू लागला होता. ठाण्यात तर विकेंड लॉकडाऊनचे कारण देऊन 2 दिवस लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यानंतर आता जिल्ह्याला 85,000 लसीचा साठा मिळाला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा लसीकरण उत्सव केवळ 2 दिवसच चालेल अशी शक्यता आहे. तर काल सायंकाळी किंवा मंगळवारी सकाळपर्यंत आणखीन 81,000 लसीचा साठा मिळणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. ठाणे शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात गेल्या काही दिवसांपासून लसीअभावी लसीकरण मोहिमेचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे. तर लसीचा साठा अपुरा असल्याने विकेंड लॉकडाऊनचे कारण देऊन ठाण्यासह अनेक ठिकाणी लसीकरण 2 दिवस बंद ठेवले होते. त्यामुळे केंद्र सरकारने जाहीर केल्यानुसार लसीचा उत्सव कसा साजरा करायचा असा पेज जिल्ह्यातील शासकीय यंत्रणांपुढे निर्माण झाला होता. परंतु आता जिल्ह्यासाठी काल सकाळी 85,000 लसीचा साठा उपलब्ध झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. त्यानुसार त्यांचे वाटपही झाले. या सर्व लसी कोविडशिल्डच्या असल्याचे सांगण्यात आले. परंतु उपलब्ध झालेला साठा वितरित केल्यानंतर प्रत्येक महापालिकेच्या वाटेला 1,500 ते 20,000 पर्यंत साठा मिळाला आहे. त्यामुळे तो किती दिवस पुरणार असा प्रश्न महापालिकांना पडला आहे. ऑक्सिजनचा प्रॉब्लेम आहे. TMC हॉस्पिटलसाठी आम्हाला खूप गरज आहे. खाजगीचाही पुरवठा होत नाही. काहीतरी करा साहेब. आमच्या जम्बो रुग्णालयाला ऑक्सिजन मिळाला नाही तर ते रुग्णालय बंद करावे लागेल. प्लीज काहीतरी करा. ठाण्याचे महापौर नरेश म्हस्की यांनी रविवारी या शब्दामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे अर्ज केली. त्यांच्या या विनंतीची दखल घेत ठाणे शहराला रविवारी 24 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांकडून कळवण्यात आले. परंतु करोना प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली ही परिस्थिती अत्यंत गंभीर झाल्याने लोकप्रतिनिधीही हतबल झाल्याचे या निमित्ताने समोर आले. ठाणे शहरातील करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना महापालिकेसह शहरातील खासगी रुग्णालयांना पुरवठा होणाऱ्या ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झालाय. पार्किंग प्लाझा येथील जम्बो करोना रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्याने शनिवारी येथील अतिदक्षता विभागातील रुग्णांना तात्काळ ग्लोबल करोना या रुग्णालयात हलवण्यात आले. त्यामुळे या रुग्णालयावरील ताणही प्रचंड वाढल्याचे समोर आले. शहरातील खासगी रुग्णालयामधील अतिदक्षता विभाग भरलेले असताना निर्माण होणारा ऑक्सिजनचा तुटवडा महापालिका प्रशासनासह महापौरांसाठी चिंतेचा विषय बनला होता. ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी संदर्भात येणाऱ्या प्रशासन आणि रुग्णालयाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर थेट मुख्यमंत्र्यांना साकडे घातले. शहरातील ऑक्सिजनच्या तुटवड्याची माहिती प्रथम नागरिक महापौर या नात्याने राज्याच्या प्रमुखाला देऊन त्यातून तोडगा काढण्याची मागणी केली. शहरात ऑक्सिजनचा पुरवठा झाला नाही तर शहरातील जम्बो रुग्णालय बंद करावे लागणार असल्याचा दावाही महापौरांकडून करण्यात आला होता. अखेर मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाकडून ठाणे महापालिकेत 10 मेट्रिक टन ऑक्सिजन अवघ्या तासाभरामध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे.
ये ओला आणि सुका कचरा करू वेगळा वेगळा, नको तसा मिक्स करून लोचा झाला सगळा. ओला कचरा प्रोसेस करून झकास मिळेल खत, सुका कचरा प्रोसेस करून पॉवर पेपर शर्ट. हो पण व्हॉट्स ओला कचरा? उरलं सुरलं अन्न आणि भाज्या फळांची साल, मांस मच्छी अंडी आणि पान फुलं झाड. आणि सुका कचरा म्हणजे प्लास्टिक मेटल काचरवर लेदर पॉलिथिन कापड. ये ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी, ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी डब्यांचे हे रूल्स पाळू आपल्या फ्युचर साठी. रिड्यूस रियूज रिसायकलचा फंडा आहे बेस्ट, कारण माझ्या मित्रांनो नथिंग इज वेस्ट. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ. सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. कोरोना प्रादुर्भावामुळे ढासळलेले उत्पन्न आणि आजूबाजूच्या महापालिकांच्या परिवहन उपक्रमांची तीव्र स्पर्धा, त्यामुळे ठाणे महापालिकेचे आर्थिक उत्पन्न ढासळले. त्यामुळे जाहिरात उत्पन्नाच्या माध्यमातून पुढील 3 वर्षांसाठी 10 कोटी 11 लाखांचा निधी उभारण्याच्या दृष्टीने टीएमपी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू झालेत. यापूर्वी टीएमपीकडून जाहिरात उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न केला गेला असला तरी त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे आता पुढील 3 वर्षांसाठी नव्याने निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली. परिवहनच्या 350 बसेसवर जाहिराती प्रसिद्ध करण्याच्या हक्काच्या वितरणातून हे उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ठाणे महापालिकेकडून 1989 मध्ये शहरातील अंतर्गत परिवहन सेवेच्या दृष्टीने परिवहन उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. ठाणे शहरात परिवहनचे कळवा, वागळे, आनंदनगर, मुल्लाबाग अशी 4 आगारे तर 30 बसस्थानके आहेत. ठाणे महापालिकेच्या हद्दीमध्ये परिवहन उपक्रमाचे 470 बस प्रवासी निवासी आहेत. ठाणे महापालिका हद्द व बाहेरील शहरातील हद्दी 102 मार्गावरून सार्वजनिक प्रवासी वाहतुकीची सेवा टीएमपीकडून केली जाते. दररोज सरासरी 2 लाख प्रवासी परिवहन उपक्रमाच्या माध्यमातून प्रवास करतात. परिवहन उपक्रमाच्या बस ताफ्यातील 30 AC वॉल्वो बसेस, 4 नॉन AC मर्सिडीज बसेस, 110 स्टँडर्ड बसेस, 80 मिडी बसेस, 10 मिनी बसेस, JNURM अंतर्गत असलेल्या व जुन्या 67 आणि 50 बसेस, तसेच तेजस्विनीच्या 50 बसेस म्हणून 1.5 बसेसवर जाहिरात प्रदर्शित करण्याचे हक्क देण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण यूट्यूबवर पाहायला विसरू नका.